प्रशासनानं बुलडोझरद्वारे घरं पाडल्याप्रकरणी दाखल विविध याचिकांच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आज बुलडोझर कारवाईबाबत मार्गदर्शक तत्व जारी केली. कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता कुठल्याही दोषी अथवा आरोपी व्यक्तीचं घर पाडू नये असं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी सांगितलं. कमीत कमी 15 दिवसांची नोटीस दिल्याशिवाय घर पाडू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. दोषीविरोधात कुठलाही पूर्वग्रह बाळगू नये, राज्य आणि अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार योग्य प्रक्रियेचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. घर पाडण्याच्या प्रक्रियेचं चित्रीकरण व्हावं, या प्रक्रियेचा अहवाल डिजिटल पोर्टलवर टाकण्यात यावा असं मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं आहे. नियमांचं उल्लंघन करून घर पाडलं गेल्यास नुकसान झालेल्यांना ते पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी आणि खर्च अधिकाऱ्यांवर असेल असं न्यायालयानं नमूद केलं आहे. कायद्याचं पालन न करता कोणाची संपत्ती उद्ध्वस्त करणं अन्यायकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.